आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आमचं चॅनल स्टार सिटीवर आणि बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका. तोडतो मोडतो संसार असणारे शिवसेना व भाजप यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. पुन्हा एकदा पुण्यातील राजगुरुनगर येथील शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीवर व भाजपावर निशाणा साधला. घर देतील म्हणून मते घेतील आणि पुन्हा एकदा गाजरच दाखवतील असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. पंतप्रधान म्हणतात 2030 पर्यंत सर्वांना घर मिळणार अशा थापा मारायच्या म्हणजे तुम्हाला त्यांना मत द्यावे लागणार असे मत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर मध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, दुष्काळ म्हणत असताना आश्वासनांचा पाऊस घोषणांचा पाऊस सुरू आहे तेव्हा आता तुम्ही या गाजराच्या शेतीला मतांचा पाऊस टाकणार असा टोल त्यांनी भाजपला लगावला. मला राष्ट्रवादीची काळजी वाटते कारण आता दुष्काळ पडलाय, धरण कोरडी पडली आहे तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरू नका देऊ असं म्हणत अजित पवारांच्या त्या व्यक्तित्वाची पुन्हा एकदा खिल्ली उडली. भाजप शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला झुकत माप देते कारण त्याचं गुरु शिष्यांचं नातं आहे असंही ते बोलले. ठाकरे बोलताना सुभाष बाबू वल्लभभाईंचं नाव घ्यायचं आणि न्याय मागण्यासाठी राजनीतीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर लाठीमार करायचा, दिवाळीत फटाके वाजवायचे की नाही हे न्यायालय ठरवतं तर मग न्यायालयाने फराळ वाटप करावं. सरकार याचं काही करत नाही हे दुःख आहे. मी कोणा धर्माच्या विरोधात नाही पण रमजान मध्ये युद्धबंदी करणारं न्यायालय इतर वेळी आमच्यावर बंदी घालतं. बैलगाडा शर्यत बंद मग घोड्यांच्याही शर्यती बंद करा. पुन्हा मीच पंतप्रधान होणार, पुन्हा आम्हीच मुख्यमंत्री होणार, 5 वर्ष आम्ही कशी काढली आमचं आम्हालाच माहिती असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला. 2030 पर्यंत सगळ्यांना घर मिळणार म्हणजे 2030 म्हणजे ते आता मी काहीतरी सांगतो तुम्हाला पण अशा काहीतरी थापा मारायच्या की त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना मतदान करावंच लागणार. पण काल कुठेतरी बोलले की एकाच घराण्याच्या मक्तेदारीमुळे म्हणजे कोण गांधी घराणं नेहरू घराणं इतरांना संधीच मिळाली नाही. आणि खरंय एका दृष्टीने बघितलं तर बरोबर आहे, त्यांचं काही चुकलेलं नाही. दुसरे म्हणजे कोण, वल्लभभाई पटेल आणि आपले सुभाषबाबू बोस आहे. हे त्यांच्याबद्दल आपल्याला काही सांगण्याची कोणी आवश्यकता नाहीच आहे. सुभाषबाबू म्हणजे काय होते, वल्लभभाई म्हणजे काय होते, त्या दोघांना जर का पंतप्रधान जर झाले असते तर देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं. मान्य आहे, झाले नाही ते दुर्दैव आहे. आणि देशाचं दुर्दैव त्याही पेक्षा हेच आहे की त्यावेळेला सोसलं कोणी आणि भोगतंय कोण. म्हणजे जसं हे 3 क्रांतिकारक फासावरती गेले, आज अनेक जण असे आहेत की जे सांगतात की मी देशासाठी काय त्याग केलेला आहे. अरे त्याग केलाय तो देशाला दिसत का नाही, मग कळत का नाही. आज ह्या तिघांनी जो काय त्याग केला तो त्याग सांगायला ते राहिलेले नाहीत की आम्ही देशासाठी काय त्याग केला, का किती त्याग केला, किती त्याग केला. नाही, त्यांनी त्याग बी असं नाही बघितलं की हा मी आता करतोय त्याचं उद्या मला काय मिळणार. त्याच वृत्तीने सुभाषबाबू, वल्लभभाई सुद्धा. आणि मग सुभाषबाबू वल्लभभाईंच्या बरोबरीने मी तर म्हणेन आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर जर का सावरकर म्हणजे अनेक त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. सगळ्या क्रांतिकारकांचा तो नाही म्हटलं तर दैवत. त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारक उभे राहिले. त्यांनी स्वतः म्हणजे सावरकरांनी असं क्वचित एखादं उदाहरण असेल की जिवंतपणी मरण यात न सोसले. जिवंतपणी 50 वर्षाची काळ्या पाण्याची सजा, 50 वर्ष. पण 50 वर्षाची सजा सुनावल्यानंतर सावरकर डगमगले नाही. आता आपण दुसरा कोण असतं तो मटकन त्याला काय म्हणतात त्याला बेल नाकारला तर मटकन खाली बसलं होतं. 50 वर्षाची सजा सुनावल्यानंतर सावरकरांनी त्यांना सांगितलं की 50 वर्ष तुझं सरकार तरी इकडे राहणारच काय, तू तरी राहणारच काय इकडे. आणि तसंच झालं, 50 वर्षाच्या आत इंग्रज निघून गेले. पण मरण यातना त्यांनी ज्या सोसल्या त्या त्यांच्या तेच ते सोसू जाणं. आणि अशाच अनेकांनी कित्येक जण, जसं सुभाषबाबू आहेत बोस, तसं आणखीन एक बोस होते खुदिराम,